केंद्र सरकार आणि नीती आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅबमुळे जालना जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडत आहे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील शाळांमध्ये देखील या प्रयोगशाळा उभारल्या जात असल्यानं आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनव्या तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहुयात शालेय विद्यार्थी व तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशानं नीती आयोगानं अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब हा प्रयोग पूर्ण देशात राबवला आहे केंद्र सरकार व नीती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील अंबड येथील मत्स्योदरी विद्यालयास अटल टिंकरिंग लॅब उभारण्यासाठी एकूण सोळा लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे या निधीतून विद्यालयात सुसज्ज अशी अटल टिंकरिंग लॅब तयार करण्यात आली आहे अटल टिंकरिंग लॅबचा देशभरामध्ये जवळपास दहा हजारपेक्षा जास्त लॅब ह्या दिन आहेत किंवा निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा माझ्या मत्सोदरी विद्यालय अंबडमध्ये ही अटल टिंकरिंग लॅब आलेली आहे आणि या अटल टिंकरिंग लॅबमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स करण्यासाठी इथं सगळं प्रयोजन केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या बाबीवरती संशोधन करून वेगवेगळे प्रोजेक्ट विद्यार्थी सादर करतात यामध्ये विद्यार्थ्यांना जर एखादी गोष्ट निर्माण करायची असेल तर थ्री डी प्रिंटरसारखं गॅझेटसुद्धा आमच्या या अटल लॅबमध्ये उपलब्ध आहे या अटल लॅबचा खूप चांगला फायदा या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना विशेष करून होतो याबद्दल मी केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो टेक्निकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स रोबोटिक्स ड्रोन आणि जनरल सायन्स या विषयातील अत्याधुनिक अशी साधन सामुग्री या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली गेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं आहे आमच्या शाळेमध्ये मागच्या वर्षी म्हणजेच दोन साली नीती आयोग केंद्र सरकारतर्फे अटल लॅबची स्थापना झाली ह्या अटल लॅब तर्फे, तर्फे आम्ही अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स तयार केले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ तयार करणं गुणवत्ता प्रदान करणं आणि शिक्षणाबरोबरच शास्त्रज्ञ तयार करणं या उद्देशानं ही लॅब तयार केली गेली आहे शालेय जीवनातच विज्ञान विषयातील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवलं जात आहे मुलांच्या कन्सेप्ट नुसते लिहून दिल्यावरच क्लिअर होत नाही तर त्या प्रॅक्टिकली करून घेतल्यावरच त्या, त्या कन्सेप्ट लवकर क्लिअर होत्या असं आम्हाला या अटल लॅबमध्ये येऊन क आम्हाला असा अनुभव आला अनेक सेन्सरचा आम्ही उपयोग केला जसे की के आय आर सेन्सर साऊंड सेन्सर कलर सेन्सर याचा उपयोग चंद्रयानामध्ये होतोय आणि चंद्रयानामध्ये तो सेन्सरचा म्हणजे कुठे पाणी आहे हे डिटेक्ट करण्यासाठी त्याच मा त्याच प्रकारचा एक हे सेन्सर आम्ही रोबोटिक्समध्ये उपयोग केला जालना जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी असलेल्या या शाळेतील गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना या लॅबचा मोठा फायदा होतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना